आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या चॅप्टर मधील एमसीक्यूचा विचार करणार आहोत. एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. या अगोदरच आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टर मधील सर्व कन्सेप्ट पाहिलेले आहेत आणि या सर्व कन्सेप्टच्या व्हिडिओच्या लिंक आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. आता आपण या एमसीक्यूजना सुरुवात करूया. बघा प्रश्न कसा असतो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर्स फॉर द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला चार अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत, त्याच्यापैकी करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचंय. आपल्याला पाहिजे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी काय कंडिशन आहेत, द हायेस्ट डिग्री ऑफ द व्हेरिएबल शुड बी टू. हायेस्ट डिग्री किती असायला पाहिजे, टू असायला पाहिजे. तर आपल्याला याच्यामध्ये हायेस्ट डिग्री टू असलेलं इक्वेशन शोधायचंय. बघा पहिल्या इक्वेशन कडे लक्ष द्या, इथे फर्स्ट टर्मच्या डिनॉमिनेटरमध्ये एक्स आहे. जर का आपण दोन्ही साईड्सचा डिनॉमिनेटर इक्वल करायचं ठरवलं तर आपल्याला या एक्स ने इकडे पण मल्टिप्लाय करावं लागतं आणि त्यामुळे आपला एक्स क्यूब अशी टर्म आपल्याला मिळते. म्हणजे हायेस्ट डिग्री ऑफ द व्हेरिएबल किती होणार आहे, थ्री होणार आहे. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. बघा हे आपला हा अल्टरनेटिव्ह क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. आता आपण हा सेकंड अल्टरनेटिव्ह लिहून घेऊया. मी सध्या इथे वरती आन्सर्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहायची त्याला जागा ठेवली आहे, कारण बोर्डाला एक नियम आहे की हा जो नंबर आहे वन हा प्रश्न क्रमांक लिहून घ्यायचा आणि त्याच्या समोर त्याच्या करेक्ट अल्टरनेटिव्हचं फक्त अल्फाबेट लिहायचं, आपल्याला आन्सर लिहायचं नाहीये. आपण आधी कोणतं अल्फाबेट आहे ते आपण इथे हे करूया. बघा बी, बी आपण लिहून घेतलं, एक्स इंटू एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू टू. आपल्याला एक्सपान्शन करायचंय, एक्स ने ब्रॅकेट मधल्या इच अँड एव्हरी टर्मला मल्टिप्लाय करायचंय. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू फाईव्ह फाईव्ह एक्स इज इक्वल टू टू. बघा हायेस्ट डिग्री ऑफ द व्हेरिएबल किती आहे, टू आहे. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तरी पण आपण पुढच्या इक्वेशन्स कडे बघूया. इथे हायेस्ट डिग्री ऑफ द व्हेरिएबल किती आहे, वन. इकडे हायेस्ट डिग्री ऑफ द व्हेरिएबल मगाच्या सारखंच एक्स स्क्वेअर इंटू एक्स केल्यावर किती येणार आहे, एक्स क्यूब. हायेस्ट डिग्री थ्री असणार आहे. म्हणजे आपलं करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे बी. म्हणजे पेपरला जर आन्सर्स लिहायचे असतील तर वनचं आन्सर आहे ते आपण काय लिहिणार आहोत, बी हे अल्टरनेटिव्ह लिहिणार आहोत. लक्षात येते, रफ वर्क मी हेडिंग लिहिलेलं आहे ते इथे करते. हे आपण मध्येच काय करतो आहोत, आन्सर्स लिहितो आहोत. बघा सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा शब्द फार महत्वाचा आहे, नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन नसलेलं शोधायचंय. बघा फर्स्ट अल्टरनेटिव्ह आहे एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स इज इक्वल टू इलेव्हन प्लस एक्स स्क्वेअर. याच्यामध्ये हा प्लस एक्स स्क्वेअर अपोजिट साईडला आला तर काय होणार आहे, मायनस एक्स स्क्वेअर. आणि एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील, म्हणजे आपल्याकडे राहील फक्त फोर एक्स इज इक्वल टू इलेव्हन. म्हणजे बघा हायेस्ट डिग्री ऑफ द व्हेरिएबल किती असणार आहे, वन. हे पहिलाच अल्टरनेटिव्ह आपल्याला मिळाला की विच इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामुळे सेकंड एक्झाम्पल आहे त्याचा पहिला अल्टरनेटिव्ह म्हणजे आन्सर काय असणार आहे, ए. बघा थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅल्यू ऑफ, विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅल्यू ऑफ के इफ द रूट्स ऑफ धिस इक्वेशन आर रियल अँड इक्वल. तुम्हाला कंडिशन आठवते का, बघा रूट्स आर रियल अँड इक्वल केव्हा असतात, वेन डेल्टा इज इक्वल टू झिरो. आणि डेल्टा म्हणजे काय आहे, बघा डेल्टा इज इक्वल टू झिरो, डेल्टा म्हणजेच बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू झिरो. आपण याप्रमाणे यातल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. बी काय इथे, के. आणि सी पण किती आहे, केच. बघा बी स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर मायनस फोर इंटू ए ची व्हॅल्यू आहे वन आणि सी ची व्हॅल्यू आहे के इक्वल टू झिरो. के स्क्वेअर मायनस फोर के इज इक्वल टू झिरो.
के कॉमन काढला, ब्रॅकेट मध्ये के मायनस फोर इज इक्वल टू झिरो, प्रॉडक्ट ऑफ दीज टू इक्वल टू झिरो, याचाच अर्थ होतो के इज इक्वल टू झिरो और के मायनस फोर इज इक्वल टू झिरो. म्हणजे के ची एक व्हॅल्यू झिरो मिळाली, हा मायनस फोर अपोजिट साईडला गेला प्लस फोर होईल, म्हणजे के ची दुसरी व्हॅल्यू आहे प्लस फोर. म्हणजे यातला कोणता अल्टरनेटिव्ह बरोबर आहे बघा, झिरो और फोर, के च्या दोन व्हॅल्यूज मिळतात आपल्याला झिरो और फोर. याचाच अर्थ थर्ड क्वेश्चन साठी आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे सी. आता फोर्थ क्वेश्चन बघा, या सी ला करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. विथ फोर्थ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. आपल्याला व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट काढायची आहे. व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा. आपल्याला दिलेलं जे इक्वेशन आहे, या इक्वेशन मधून आपण एबीसी च्या व्हॅल्यूज लिहून घेऊया आणि त्यावरून डेल्टा काढूया. ए किती आहे बघा, ए इज इक्वल टू, ए म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, किती आहे रूट टू. बी ची व्हॅल्यू बघा किती आहे, बी म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स मायनस फाईव्ह, बी इज इक्वल टू मायनस फाईव्ह. आणि सी ची व्हॅल्यू आहे रूट टू. आपल्याला डेल्टा काढायचे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. बी स्क्वेअर म्हणजे मायनस फाईव्ह स्क्वेअर मायनस फोर, ए ची व्हॅल्यू आहे रूट टू आणि सी ची व्हॅल्यू पण आहे रूट टू. बघा मायनस फाईव्ह स्क्वेअर केला किती येणार आहे ट्वेंटी फाईव्ह, आणि रूट टू इंटू रूट टू टू, टू इंटू फोर एट. बघा ट्वेंटी फाईव्ह मायनस एट करायचे आहेत, येणार आहेत सेव्हन्टीन आन्सर. इथे आहे का बघा, सेव्हन्टीन हा अल्टरनेटिव्ह आहे, बी इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. त्यामुळे फोर्थ एक्झाम्पलचा आन्सर येणार आहे आपलं बी. अशा प्रकारे आपल्याला चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह साठीचे सोपे प्रश्न येतील. पुढचे क्वेश्चन बघूया आपण. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, पाचवा. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स हॅज रूट्स थ्री अँड फाईव्ह. बघा विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅज रूट्स थ्री अँड फाईव्ह. आपल्याला दोन रूट्स माहिती आहेत. समजा एक आहे अल्फा थ्री अँड बीटा इज इक्वल टू फाईव्ह. असे जर दोन रूट्स असतील तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन काढण्याचा एक फॉर्म्युला आहे बघा. आपल्याला काय फॉर्म्युला आहे, एक्स स्क्वेअर मायनस, बघा एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स इंटू एक्स. आपण सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा इन प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू झिरो, असा आपला फॉर्म्युला आहे की ज्याने आपण रिक्वायर्ड इक्वेशन काढू शकतो. थ्री प्लस फाईव्ह सम ऑफ द रूट्स, थ्री प्लस फाईव्ह किती होणार आहेत एट, आणि हे मायनस साईन आहे म्हणजे मायनस एट एक्स, आणि अल्फा इंटू बीटा थ्री इंटू फाईव्ह फिफ्टीन, त्यामुळे प्लस फिफ्टीन इज इक्वल टू झिरो. बघा हा ऑप्शन आपल्याकडे आहे का, एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स प्लस फिफ्टीन इज इक्वल टू झिरो. एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स प्लस फिफ्टीन इज इक्वल टू झिरो म्हणजे बी ह्या करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे आपल्यासाठी. फिफ्थ क्वेश्चन साठी कोणता अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे, बी. बघा सिक्स क्वेश्चन, आपल्याला अशा प्रकारचं एक इक्वेशन दिले, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू फॉर धिस गिवन इक्वेशन. खालील पैकी कोणते स्टेटमेंट ट्रू आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. स्टेटमेंट कोणत्या प्रकारचे आहेत, द रूट्स आर रियल अँड इक्वल, द रूट्स आर रियल अँड अनइक्वल, असे स्टेटमेंट आहेत. म्हणजे नेचर ऑफ द रूट्स सांगणारे स्टेटमेंट आहेत. आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नेचर ऑफ द रूट्स फाइंड आउट करण्यासाठी आपण काय काढतो, द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, डेल्टा. अँड डेल्टा आपण कसा कॅल्क्युलेट करतो, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. बघा याच्यामध्ये बी ची व्हॅल्यू आहे मायनस रूट फाईव्ह. आपण मायनस रूट फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर ए सी, मायनस फोर, ए ची व्हॅल्यू आहे रूट फाईव्ह आणि परत सी ची व्हॅल्यू पण आहे रूट फाईव्ह. बघूया आपण आन्सर किती येते. मायनस रूट फाईव्ह स्क्वेअर इज इक्वल टू प्लस फाईव्ह. रूट फाईव्हचा स्क्वेअर येतो फाईव्ह आणि मायनस असेल तरी स्क्वेअर ऑलवेज प्लस येतो. बघा इथे मायनस येणार आहे, रूट फाईव्ह इंटू रूट फाईव्ह फाईव्ह,
फाइव इंटू फोर 20, 5 मैनस 20 आंसर येईल मैनस 15. ही डेल्टाची व्हॅल्यू आलेली आहे. डेल्टा म्हणजेच डिस्क्रिमिनंट. आणि काय झालेलं आहे, डेल्टा इज लेस दॅन झिरो आलाय. नेगेटिव्ह म्हणजेच कसं आहे, डेल्टा इज लेस दॅन झिरो. आणि असं केव्हा असतं, व्हेन द रूट्स आर नॉट रिअल. त्यामुळे यातला कोणता ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन सी बरोबर आहे. सहाव्या प्रश्नासाठी करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे सी. सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स हॅज द सम ऑफ द रूट्स मायनस 5. तुम्हाला आठवत असेल, बघा आपण असा फॉर्म्युला शिकलो आहोत, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. या प्रत्येक इक्वेशनला टेस्ट करून बघायचंय आपल्याला. पहिलं इक्वेशन आहे 3x² मायनस 15x प्लस 3. आता मायनस बी, यातली बी ची व्हॅल्यू आहे मायनस 15. मायनस ऑफ मायनस 15 अपॉन ए ची व्हॅल्यू आहे 3. मायनस मायनस प्लस 15 अपॉन 3 प्लस 5. अशा प्रकारे पुढे बघा, आपल्याला मायनस 5 हवेत, म्हणजे हा पहिल्याचा आन्सर चुकीचा आहे. इथे मायनस बी अपॉन ए मायनस ऑफ मायनस 5 अपॉन ए ची व्हॅल्यू आहे 1, म्हणजे इथे येते प्लस 5 येते व्हॅल्यू, जे आपल्याला नकोय. इकडे बघा, x² प्लस 3x मायनस 5 इज इक्वल टू 0. मायनस बी म्हणजे मायनस 3 अपॉन 1, आन्सर येईल मायनस 3, विच इज नॉट करेक्ट. आता डी करून बघूया. याच्यामध्ये बी ची व्हॅल्यू आहे प्लस 15. आपल्याला मायनस बी घ्यायचंय, म्हणजे मायनस 15 अपॉन ए ची व्हॅल्यू आहे 3. मायनस 15 अपॉन 3 इज इक्वल टू मायनस 5. आणि आपल्याला तेच हवंय, सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू मायनस 5, म्हणजेच आपला करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे डी. त्यामुळे इथे सेवन्थ क्वेश्चन साठी डी हा करेक्ट अल्टरनेटिव्ह लिहायचा आहे. आता नेक्स्ट बघूया आठवा. वन ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन x² प्लस 5mx मायनस 5 इज इक्वल टू 0 इज टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. बघा, वन ऑफ द रूट्स याचा अर्थ काय, तर या इक्वेशन मध्ये जी x आहे व्हेरिएबल, त्या x ची व्हॅल्यू ही काय आहे, 2 आहे. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. बघा, या x च्या ठिकाणी आपण 2 सबस्टिट्यूट करूया. 2² प्लस m इंटू 2 मायनस 5 इज इक्वल टू 0. 2² इज इक्वल टू 4 प्लस 2 इंटू m 2m मायनस 5 इज इक्वल टू 0. 2m मायनस 5 प्लस 4 म्हणजे मायनस 1 इज इक्वल टू 0. 2m इज इक्वल टू मायनस 1 अपोजिट साईडला गेले प्लस 1, त्यामुळे m इज इक्वल टू 1 अपॉन 2. आपल्याला m ची व्हॅल्यू मिळते 1 अपॉन 2. कुठे बघा हा करेक्ट अल्टरनेटिव्ह, 1 अपॉन 2 म्हणजे c. इथे 8th क्वेश्चन साठी करेक्ट अल्टरनेटिव्ह लिहायचा आहे c. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नेचर फाइंड आउट करायचंय. कशावरून काढता येतं, फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ डेल्टा. आणि डेल्टाचा फॉर्म्युला काय, डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बघा, याच्यासाठी आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. बी ची व्हॅल्यू आहे मायनस 3. मायनस 3 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे, 2. आणि सी ची व्हॅल्यू आहे मायनस 4. साइन्स फार महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. मायनस 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9. आणि मायनस मायनस प्लस 4 × 8 आणि 8 × 32, त्यामुळे 32 प्लस 9 आपले किती होणार आहे, 41. म्हणजेच आपल्याला कळतं की याच्यामध्ये डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 आहे. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह नंबर, देन द रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. बघा, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल वेन डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. त्यामुळे 9th इक्वेशन साठी आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे डी. 10th बघा.
Which of the following equation has roots minus 2 and 7? आपल्याला minus 2 and 7 असे roots असतील तर खालीलपैकी कोणतं equation आहे ते शोधायचे. पुन्हा आपण लक्षात घेऊया की अल्फा इज इक्वल टू मायनस टू अँड बीटा इज इक्वल टू सेवन. आपला स्टँडर्ड फॉर्म ऑफ द इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स, अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू झिरो. अल्फा आणि बीटा दोन रूट्स दिले असतील तर आपण या पद्धतीने काढू शकतो. अल्फाची व्हॅल्यू आहे मायनस टू, त्यामुळे एक्स स्क्वेअर मायनस मायनस टू प्लस फाईव्ह, सॉरी मायनस टू प्लस सेवन, आन्सर येणार आहे प्लस फाईव्ह इंटू एक्स. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय, किती येणार आहे, सात दुणे चौदा आणि चिन्ह आहे मायनस. म्हणजे इक्वेशन बघा, एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स मायनस फोर्टीन इज इक्वल टू झिरो. याच्यामध्ये कुठे आहे बघा असं इक्वेशन, एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स मायनस फोर्टीन इज इक्वल टू झिरो, म्हणजे आपला टेनचा करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे बी. शेवटचं, व्हॉट इज द सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो. आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचे आहे, त्याच्यासाठी आपण सर्वात सोपी मेथड वापरणार आहोत, फॅक्टरायझेशन मेथड. दिलेलं इक्वेशन लिहून घेऊया, टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो. फॅक्टरायझेशन मेथड मध्ये काय करतो, आपण हा जो टू आहे आणि हा सिक्स यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, टू इंटू सिक्स ट्वेल्व. ट्वेल्वचे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की ऍडिशन मिडल टर्म योग्य आली पाहिजे, बरोबर मायनस सेवन, म्हणजे मायनस फोर मायनस थ्री. बघा, टू एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस थ्री एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो. आपण कॉमन फॅक्टर काढूया, याच्यातून टू एक्स कॉमन काढला, एक्स मायनस टू ब्रॅकेट मध्ये राहिले, मायनस थ्री कॉमन काढले, एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो. फॅक्टरायझेशन मेथडचा व्हिडिओ ऑलरेडी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक आहे, तुम्ही पाहू शकता. बघा, एक्स मायनस टू हा ब्रॅकेट आहे तो कॉमन आहे, तो एकदाच लिहायचा आणि रिमेनिंग टर्म्स दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहायचे. टू एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो. प्रॉडक्ट ऑफ दीज टू ब्रॅकेट इक्वल टू झिरो, याचाच अर्थ एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो और टू एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो. एक्सची व्हॅल्यू मिळते टू आणि इकडे टू एक्स इज इक्वल टू थ्री, म्हणजेच एक्स इज इक्वल टू थ्री अपॉन टू. बघा, आपल्याकडे कुठे ऑप्शन्स आहेत, टू अँड थ्री अपॉन टू असे आपल्याला ऑप्शन्स हवेत, त्यामुळे हा आपला टू अँड थ्री अपॉन टू, म्हणजेच आपल्याला डी हा करेक्ट अल्टरनेटिव्ह मिळतोय. अकराव्या प्रश्नाचा कोणता अल्टरनेटिव्ह आहे, डी. आपल्याला थ्री अपॉन टू लक्षात घ्यायचंय आणि दोन्ही नंबर्स पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे डी हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. आजचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचा व्हिडिओ ऐकताना तुमच्या आत्तापर्यंतच्या क्वाड्रॅटिकच्या सगळ्या कन्सेप्टची थोडीफार रिव्हिजन झालेली आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.